सो त्याचप्रमाणे हिंदी ही राजभाषा असा ते आम्ही चुकीचे म्हणतात ती राजभाषा. मुख्यमंत्री गोयचे प्रमोद सावंत ज्यांना फर्स्ट टाइम मुख्यमंत्री झाले त्यांना सकल आज तकाचेर बरयल्ले हेडलाईन प्रमोद सावंत गोवा के संको एलिमचे विधायक है. आज तकाचेर परत हेडलाईन आयली गोवा के कर्कोरम में पूल गिरा. अगेन ट्रान्सलेशन मशीन ट्रान्सलेशन जे केले CURCHORM कर्कोरम हे त्यांनी केले. खूप जण स्टेटमेंट की गोयात आमच्याकडे ट्रान्सलेटर ना. हाँ म्हणता की वर्षा इतले आमच्याकडे भुरगे पास आउट जातात ते करतात किती मागे. सो गोयकार मल्टीलिंग्वल बहुभाषिक आणि गोयकाराकडे आमच्याकडे खूप ऑप्शन्स असतात खूप विकल्प असतात. गोयकार बरेपैकी ट्रान्सलेटर्स जाऊक शकतात. आता आमचे पणजेच असा मागे डोना पावला पुराना गोवा असा बोर्ड असा मापुसा कुदाल बोर्ड लायला परनेम लायला बंबोलीम म्हणतात पेपरांचं तर बरेत ना. एअरपोर्ट रडाकडे वर्णा बरेला वर्णा औद्योगिक बस्ती मागीर डेबोलीम एअरपोर्ट मागीर मार्गो मडगावचे मार्गो साबणकल बाबड्याक त्यांनी ट्रान्सलेशन करून अगवाडा किला म्हणून बरेला. अगवाडा किला उपरी कंडोलीम असे बरेले असं नाव. आता दोन गोष्टी असतात एक म्हणल्यार राजभाषा आणि दुसरी म्हणल्यार राष्ट्रभाषा. राजभाषा म्हणल्यार ऑफिशियल लँग्वेज राष्ट्रभाषा म्हणल्यार नॅशनल लँग्वेज. आता भारताक जी असा ती आमची राजभाषा हिंदी म्हणल्यार ऑफिशियल लँग्वेज आमची. नॅशनल लँग्वेज अजून आमचे भारत देशात ना. आम्ही अशीच म्हणतात की हॉकी ही नॅशनल गेम देशाची तसे म्हणतात आम्ही पण ती एकदा RTI गेली त्यांना कळलं की हॉकी ही देशाची नॅशनल गेम न्ही. सो त्याचप्रमाणे हिंदी ही राजभाषा असा नॅशनल लँग्वेज अजून झाली ना पण आम्ही तरी लहानपणातल्यान ऐकतात की भारत की राष्ट्रभाषा हिंदी आहे ते आम्ही चुकीचे म्हणतात ती राजभाषा आणि राज्यभाषा म्हणून या ते खूप जण राज्यभाषा ही म्हणतात राजभाषा ती राजभाषा ऑफिशियल लँग्वेज ही भारत देशाची हिंदी. आणि झाले असे की आम्ही हिंदीबरोबर त्यांना निर्णय घेतिल्लो 1949 की आम्ही हिंदीबरोबर इंग्लिशही वापरतले आणि काही काळापुरते म्हणजे 15 वर्षापुरते आम्ही हिंदी इंग्लिश वापरतले बरोबर आणि मागीर फक्त हिंदीचेर आम्ही हिंदीच आम्ही पुढे घेऊन वतले. पण भारतात आम्हाला खबर असा की तारीख पे तारीख सो स्टार्टिंग आम्ही 15 वर्षांनी केले की जोपर्यंत सगळे लोक हिंदी शिकणार भारतातले तोपर्यंत इंग्लिशही बरोबर वापरतले पण अजून ते इंग्लिशच वापरतात. आणि आजकाल हा म्हणतो की मेन इंग्लिश वापरतात आम्ही आणि मागीर एक फॉर्मॅलिटी म्हणून ट्रान्सलेशन बी देतात आजकाल. सो हो प्रकार चालला भारत देशात हिंदीच्या बाबतीत तरी. गोयातले जर आम्ही उलयले गोयची हिंदीचेबद्दल जर उलयले जाल्यार गोंयांत आमी हिंदी एक तर आमी पळयतात सिरियल्स बी न्यूज पळयतात आमी हिंदी मराठी आमी वाचतात आणि कोकणी आमी उलयतात. सो अशे तीन भाषा आमी गोंयांत वापरतात तशेंच ताचे बरोबर इंग्लिशूय आमी जी आसा पळय न्ही ती एक वापरतात आजकाल स्पेशली घरांनी केन्ना केन्ना आमी हांवें आयकलां की जर कोंकणीन कोणी उलयली आवय म्हणटा हे कोंकणी उलयलां काय इंग्लीश सी इन दीस. हांवें एकदां पणजे बाजारांत सुद्दां आयकल्लें ताणें म्हणलें भुरग्यान म्हणलें आय वॉंट टू गो टू पणजी आवय सांगपाक लागली हे पेनजीम सी पेनजीम. सो अशें म्हणलें नांवाची सुद्दां वाट लायली तो अशेंय करतात. हा आतां देवनागरीन नांवां बरोवप कारण जरुरी कित्याक एक तर आमी पळयतात की जितलीं नांवां पयलींची आशिल्लीं जी करेक्ट उच्चारणान बरयल्लीं आशिल्लीं फॉर एक्झाम्पल साखळे आतां SANQUELIM तें आशिल्लें मागीर कुडचडे CURCHOREM आतां तेन्ना साखळी हें वीथ नेझल सावंड आणी कुडचडे CURCHOREM कुड चडे अशें ताजें उच्चारण आशिल्लें हें सारकें तांचें करेक्ट वे आशिल्ली बरोवपाची. पण मागीर जालें कितें की जांकां आतां खबर ना किंवां आतां स्पेशली मशीन ट्रान्सलेशन हेरसांनी करतात तांकां त्या मशिनाक कळना. सो ते कुडचडे ते कर्कोरम करतात साखळेचे संकुएलीम करतात. दोन उदाहरणां दिता जेन्ना मुख्यमंत्री गोंयचे प्रमोद सावंत जेन्ना फर्स्ट टाइम मुख्यमंत्री जाल्ले तेन्ना सकल आज तकाचेर बरयल्ले हेडलाईन प्रमोद सावंत गोवा की संकुएलीमचे विधायक हे. सो तांणी विचारनासतना ट्रान्सलेशन केलें. तशेंच एकदां सावड्डे पूल पडिल्लो आमचो कुडचड्यार सावड्डे कुडचडे जो जॉयन करता तो पूल पड पुलाचो एक सायडींतलो एक भाग पडिल्लो थंय तांणी आज तकाचेर परत हेडलायन आयली गोवा की कर्कोरम में पूल गिरा. अगेन ट्रान्सलेशन मशीन ट्रान्सलेशन जें केल्लें CURCHOREM कर्कोरम हें तांणी केल्लें. सो मशिनाक खबर ना. त्याच प्रमाणे आतां आमी पळयतात गोंयभर जितले आमी बोर्ड पळयतात सगळें जें मशीन ट्रान्सलेशन केल्लें आसा आतां तें कोण करता खंयच्यान तें हाडून लायतात कोणाचें सरकाराचें लक्षूच ना कोण लायता हाडून वता लायलें कोण पळयी ना हें कितें तें म्हाका कळना. आतां आमचें पणजेच आसा मागीर डोना पावला पुराना गोवा असो बोर्ड आसा मापुसा कुदाल बोर्ड लायला परनेम लायला बंबोलीम म्हणटात पेपरांत सुद्दां बरयत ना मागीर थंय एक आमचें एअरपोर्ट रोडा कडेन वर्णा बरयलां वर्णा औद्योगीक बस्ती मागीर डेबोलीम एअरपोर्ट मागीर मार्गो मडगांवचें मार्गो साबणकल बाबड्याक मार्गो जालो मागीर बोगमलो मागीर काणकोणा मागीर फतोर्दा केला फातोर्डा ते फतोर्दा केला पोंडा लोटोलीम कल्टोरीम मागीर बेताल बेतीम. सो अशीं खूब नांवां तांणी गुगल ट्रान्सलेट किंवां मशीन ट्रान्सलेशन धरून केल्लीं आसात. सो हाजे खातीर सगळ्यांत पयलीं गरजेचें की मेन आमी जें देवनागरीन जर नांवां बरयल्लीं तीं क्लियर जातलीं आशिल्लीं.
दुसरे जाला किने की गोयान असे चलता आणि आम्ही गोयकार जे असतात ते आम्ही म्हणतात तसे सुशिक किंवा सुशिगात म्हणतात आम्ही तसे जाला ह्यात जर भायले काही राज्यान केले आता बेंगलोराक जर बेंगलोर बी आता सुद्धा बरेले कोणी म्हटलं हे बंगळुरूच जाय सो बेंगलोर बी बरोवपाक दिवचे ना किंवा केरळा त्या सायडीन बी जे गेले जाल्यार गोंयकाराक ते काय पडून गेले ना ते कशे नाव पडून मोकळे आपले सो भायरची राज्य जशी आसात स्पेशली सदर्न पार्ट जे आसा ते आपले लँग्वेजीचे प्रती सामके हे आसात ते जागरूक आसात आपल्या लँग्वेजीचे प्रती सो तशे जर गोंयकार आशिल्ले ही सगळीं नावं येन्ना पर्यंत सारखी जातली आशिल्ली पूण गोंयकाराक पडूनच गेल्ले ना आम्ही बोर्ड पळयतात रस्त्याचेर आणि हाजे आणी एक याद जाली म्हाका फाटी एकदां आमचो आग्वाद फोर्ट जो आसा हांगा थंय तर तांणी ट्रान्सलेशन करून अग्वाडा किला म्हणून बरयला अग्वाडा किला उपरी कंडोलीम अशें बरयल्लें आसा नांव लोक येतात आणि वाचतात हा अग्वाडा किला ही अग्वाडा किला आहे म्हणतात ओ एक कंडोलीम जगह आहे सिंकुरीम आहे सिंकुरीम बीच म्हणतात सो तांकां एक तर खबरूच ना सो ते ते वाचतात बरें आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया किंवा जी टुरिजम आसा आमची गोवा टुरिजम किंवा जे कोणे बोर्ड लायल्यात पळय तांणी धरून त्याला बोर्ड लायले आता क्रॉस चेक करू ना लोकलांक विचारू ना आणि जे बोर्ड लायले ते लोक वाचतात टुरिस्ट तेच वाचतात देवनागरीन जे मशीन ट्रान्सलेशन केल्लें आसा आणि ते ट्रान्सलेशन वाचतगीर ते आपले युट्यूबार व्हिडिओ सुद्धा करतात हाय पहिला की लोक स्वागत करतात अरे अग्वाडा किलेवर आपका स्वागत है आणि अग्वाडा नाही तो आग्वाद तो सो असे ब्लाइंडली आता सध्याक देवनागरीचे नाव वापरिल्ल्या कारणान हे सगळे झाले असा हा हिंदी शिकपाक गोयातूय खूप विद्यार्थी येतात आणि भारतातूय येतात पॅशनेटली जर सांगपाक जाय जाल्यार मी अजूनच थोडे हे हांव म्हणतो की 5 किंवा 10 म्हणतो 40 दुसरे जाता किंवा की आजकाल सगळ्या पुराय भारतात सुद्धा गोयानच म्हणून न्ही पुराय भारतात आम्ही साहित्याचेर फोकस करतात भुरग्यांक भाषाच कळना विद्यार्थ्यांक भाषेचेर कोणाक व्याकरणाचे पडिल्ले ना भाषा विज्ञानाचे कोणाक पडिल्ले ना आणि तांकां कळ्ळें ना हांवें जर आतां म्हणलें की MA लेवलाचेर सुद्धा गोयानूच म्हणून न्ही हांव पुराय भारतांतले म्हणटलो MA लेवलाचेर सुद्धा आज पर्यंत हांवें आज एकटोय भुरगो पळोवं ना की जाका कंप्लीट एक वाक्य सारखें बरोवपाक येतलें वाक्य रचना ना स्पेलिंग एक तर स्पेलिंग मिस्टेक आसात व्याकरणाक ती व्याकरणाची जी रचना आसा तातूंतय मिस्टेक आसा आणि त्याच प्रमाणे अशेय भुरगे आसा तांकां देवनागरीन स्वतःचें नांव बरोवपाक येना सो अशें म्हणल्यार देवनागरी एक तर लिपीची तांकां वळख जाल्ली ना सारखी एक तर काही भुरगे हांव म्हणटलो की कॉन्वेंटान बी शिकल्यात इंग्लीश शिकल्यात रोमनान शिकल्यात सो तांकां एक खबर नासतलें दॅट आय एग्री बट जे देवनागरीन शिकल्यात पयलींच्यान तांकांच देवनागरी कडेन वळख ना ती जाल्ली आसा आणि एक तर उच्चारण शुद्ध ना भुरग्यांचे आतां सांगपाचें जाल्यार म्हणल्यार आतां कोंकणीन आनी हिंदीन आनी मराठी जर आमी तुलना केली गोंयान खास करून गोंयान आमी आतां कोंकणी उलयतात आनी कोंकणीन एक तर कोंकणी माध्यमांतल्यान चड शिकनात भुरगे मराठी माध्यमांतल्यान शिकतात आतां कोंकणी शाळा जाल्यात आनी मराठी माध्यमांतल्यान शिकतना सुद्दां उच्चारण जाता ते कोंकणीचें जाता बेस्ट एग्जाम्पल हांव सगळ्यांक दिता आनी इवन आतां क्लासीन किंवा खंय वतना दिता की आमचो जो मराठीचो जो वर्ग आसा मराठीचो उच्चारण आनी हिंदीचें प वर्ग जो स्पेशली आसा तो पुराय ओश्ट आसा ओश्ट म्हणल्यार दोनी ओठ तेंकपाक जाय उच्चारण करतना फॉर एग्जाम्पल प फ ब भ म हें ताचें अशें उच्चारण आसा वेरेज कोंकणीन तें प फ ब ब म अशें जाल्लें आसा आनी हें तांकां खबर ना तें कोंकणीचेंच उच्चारण तें हिंदीन किंवा मराठीन सुद्दां वापरतात म्हणल्यार आतां शाळेन शिकवणाऱ्या बायो सुद्दां की फळां आनी फणस म्हणटात ते फळां आनी फणस हें तांकां खबर ना हिंदीन हांवें फिरसे म्हणटात भुरगीं खूब जाणां आनी आतां फिरसे न्ही ते फिरसे म्हणलें फूल फल आतां व्हडले व्हडले प्रोग्रामांनी हांव म्हळ्यार अजाप दिसता की कंपेरिंग करतात ते लोक एंकरींग करतात लोक म्हणटा आमकां फुलो से स्वागत करते फुलो से न्ही ते फुलो से स्वागत करते सो हें जेन्ना आमकां एक एंकर व्हडले व्हडले किंवां प्राध्यापकच जेन्ना उच्चारण सारके करनात फिडसे म्हणटात क्लासीन शिकयतना किंवां फूल म्हणटात फल म्हणटात तेन्ना आनी कितें अपेक्षा करपाची भुरग्यां कडल्यान जेन्ना हां करपाक शकता जेन्ना केन्ना भुरगो कोणी जर जागरूक आसा तो जर स्वता जावन आपूण कितें भाशा शिकता तेन्ना तो एक वेळ म्हणटलो टिचरी की हां टिचर तूं चुकलें हांगा आपूण अशें आसा तें उच्चारण बी हांवें खूबदां केलां क्लासीन सुद्दां हांव जेन्ना स्टुडंट आशिल्लो तेन्ना सरळ सराक बी आडायतालो सर हें आपका ये गलत हां ये सही हें म्हणून अशें सो अशें जर कोणी भुरगो आसा एक्टीव जर आसा तो अशें चेंजीस करूं शकता नाजाल्यार भुरगो प्राध्यापक आजकालचे शिकोवन मोकळे जातात आनी दुसरें म्हणल्यार कितें जालां टिचिंगाच्या बाबतीन पयलीं कांय प्राध्यापक जे आशिल्ले ते खरेंच विद्वान आशिल्ले तांची फुडी जी पिढी आशिल्ली ती तांणी निर्माण केली मागीर जे आतांचे फुडले पिढीचे भुरगे आनी ताज्या फुडले भुरगे निर्माण केले पूण आतां स्टुडंटूय एक तर तांचे लेवलूच तशें जालां आनी जे कोण आतां येतात ते प्राध्यापकूच तांचे लेवल अशें जालां भाशेचे बाबतीन साहित्यान ते ओके आसा हांव साहित्याच्या बद्दल कांय म्हणना तांकां भाशेच्याच बाबतीन जेन्ना प्राध्यापकूच अशें आसा भुरग्यां कडेन कितें भाशा येतली आनी हांव म्हणटलो गोंयान सुद्दां आनी भारतांत सुद्दां भाशेचे प्रती जागरूक कोणूच असो चड मनीस ना इवन सेमिनार जातात ऑल इंडिया सुद्दां वेगवेगळे दर वर्सा ते सगळे साहित्याचेर जातात भाशेचेर एकूय जायना आनी भाशेचेर करपाक पयलीं स्वता भाशा येवपाक जाय स्वता भाशा येवपी प्राध्यापक कोणूच ना आमचे कडेन
रेअरली आता गोयांचं जर कोकणीचे नाव घेऊ जाल्यार एक तीन चार लोक मेजून असतले ज्यांना शुद्ध कोकणी किंवा सारखी कोकणी एक व्यवस्थित येतात असतली. हिंदीच्या बाबतीत असे काही मोजकेच विद्वान आता उरल्यात भाषेच्या बाबतीत, तर बाकीचे असे सगळे साहित्यातले विद्वान आणि जे रिसर्चसुद्धा आता आजकाल जातात जे हिंदीनसुद्धा किंवा म्हणजे दुसरे भाषेनसुद्धा ते साहित्याचे अमके साहित्याच्या हातून हे विमर्श, तमके साहित्याच्या हातून हे विमर्श किंवा हाजे विश्लेषण भाषेचे असे जे रिसर्च जावपाक जाय आशिल्लो तो असो जायना. मातृभाषा म्हणल्यार आमकां एक दुसरें जालां की आवयची भाषा, हे आमी नॉर्मली टर्म घेतिल्लो असो मदर टंग मातृभाषा म्हणल्यार आवयची भाषा. अशें नासता की मातृभाषा म्हणल्यार आवयची भाषा. आतां धर तूं जल्माक कोणी भुरगो आयलो आनी तो आवय पासून खंय पयस रावलो, दुसरे कडेन रावलो, तर तूं चायना धाडलो, जपाना धाडलो, तो थंयची भाशा शिकतलो. कारण भाशा आमी समाजान रावन शिकतात, कोणा बरोबर रावतात ताजे कडेन शिकतात. फक्त जाता कितें की ल्हान आसतना भुरगो जनरली आमी धरतात की आवय बरोबर उरता आनी आवयच ताका पयली शिक्षा दिक्षा जी आसा ती शिकयतात, ती शिकयता आनी ताजे खातीर जी आवयची भाशा आसा तोच भुरगो उलोवपाक शकता. सो हें रिणा खातीर, रीण जो म्हणटात आमी, त्या खातीर आमी मातृभाशा हो नांव दिल्लें आसा. खरी मातृभाशा म्हणल्यार एक खंयचोच भुरगो एक पोटांतल्यान शिकून येना भाशा तें आसा. सो जो आमी पयली भाशा शिकतात नॉर्मली आमी जी घरा कडेन उलोवपाक शिकतात ताका आमी नॉर्मली मातृभाशा म्हणटले. आवयचीच भाशा अशी मातृभाशा आमी म्हणपाक शकनात एक जालें. दुसरें म्हणल्यार खंयची भाशा शिकतना किंवां साहित्य सुद्दां जेन्ना वाचतात न्ही आमी तेन्ना हांव म्हणटलो की ती बारकायेन वाचचें. आतांचे भुरग्यांक किंवां प्राध्यापकांक सुद्दां पडून गेल्लें ना आणि वाचताना ताजे व्याकरण समजून घेऊचे, त्याच प्रमाणे डिक्शनरी दवरच्यो. आता नॉर्मली लहान असताना कोण भुरगो डिक्शनरी घेऊन बसचो ना हेही असा, पण मागीर जेन्ना आम्ही शिकवतात एम ए किंवा बी ए लेवलचे सुद्धा त्यांना आम्ही डिक्शनरी घेऊन बसचे. आणि डिक्शनरी जे असतात ते काही एक थोडेच माहिती दोन तीन बरे असतले, बाकीचे असे लेवल त्यांचे खास ना. सो असे जेन्ना जाता त्यांना पहिले आम्ही सगळ्यात पहिले स्तरीय वाचन आमकां जाय, म्हणजे लेवल जे गुड क्वालिटी बुक्स जाय आमकां वाचपाक ती पहिले वाचप. आम्ही व्याकरण किंवा जी भाषा रचना, भाषा विज्ञान, वाक्य संरचना जी कितें आसा ती पयली आमी शिकून घेवपाची गरजेची आसा. आनी मागीर जेन्ना आमी एक तर पॅशनेटली शिकप, पी ए किंवा एम ए सुद्दां करतना पॅशनेटली शिकपाची गरज आसा. दुसरें जालां कितें आतां की बी ए किंवा एम ए करपाक येतात भुरगीं तेन्ना म्हणटात ती ऑप्शन नाशिल्लो म्हणून आयली. बरें, बी ए पर्यंत आमी समजूंक शकतात की आमकां ऑप्शन नाशिल्लो किंवां घरच्यान म्हणलें की ग्रॅज्युएशन तरी बाबा करून या म्हणून एक शिकतात बरें आसा. एम ए म्हणल्यार तुमी मास्टर्स करतात तेन्ना आमी म्हणून कोता येना की आमी जस्ट एक टायमपासाक आयल्यात. म्हाका अशी उत्तरां मेळिल्लीं आसात, म्हाकाच म्हणून न्ही म्हाका दिसता पुराय भारतांत हें आसतलें की कित्याक आयलां एम ए करपाक. सर ना, घरा कडेन लग्न करतालीं, एक दोन वर्सां टाळपाक जाय आशिल्लें. हांव म्हणलें बरें, दोन वर्सांनी मागीर सर बी एड करतलो आनी दोन वर्सां टाळटले आमी. सो अशें टाळपाक एक भुरगे येतात. बरें, खरो पॅशनेटली कोण येता तो शिकून खंय तरी वता लागता कामाक हें एक आसा. पॅशनेटली म्हाका दिसता एक पांच बी आसतले भुरगे, चाळीस पैकी पांच किंवां धा अशें हांव म्हणटलो. हय, बाकीचे अशे म्हणल्यार खरेंच कोण कितें शिकपाक आयल्यात अशें आमी म्हणपाक जाय. आनी किंवां आजकाल म्हाका एक म्हणल्यार सांगतना म्हणल्यार अजाप दिसता म्हणल्यार कशें सांगू काय म्हणून. म्हणल्यार कोणी म्हणटात की तुमचे भुरगे बाबा दियात आमकां, म्हणल्यार खंय न्यूज चॅनलाक किंवां खंय पेपरांनी बी काम करपा खातीर, म्हणल्यार आमकां केन्ना केन्ना उजवचें पडटा की कोण दिवं आमचो. म्हणल्यार कोणूच सारकें ना गोंयानूच, म्हण भारतभरांत ही स्थिती आसा. म्हणल्यार एक न्यूज किंवां आमकां पेपरांत दिवपाक ताजी भाशा सारकी आसपाक जाय. भाशाच जेन्ना सारकें ना खंयचो भुरगो दितलो आमी. भाशेन अशें जाता म्हणल्यार कितें, नॉर्मली चले आमी म्हणटात जेन्ना ते इंजिनियरिंगाक वतात किंवां डॉक्टर तातूंत वतात, चलये बी वतात इंजिनियरींग डॉक्टर बी. आनी हांव तर सदांच एक म्हणटा की लँग्वेजीचे बाबतीन आनी स्पेशली आर्ट्साच्या बाबतीन न्ही अशें जाता की बरे बरे भुरगे पयली सायन्साक वतात, मागीर सायन्स जर मेळना कॉमर्साक येतात. हें म्हजें कॅल्क्युलेशन, सायन्स मेळना कॉमर्साक येतात. बरें, कॉमर्सूय जमना ते आर्ट्साक वतात. बरें, आर्ट्सांनी भितर मातशे हाय सब्जेक्ट्स आसा, सायकॉलॉजी, फिलॉसॉफी, सोशियोलॉजी हे बी सब्जेक्ट्स आसात. तेय जमना जाल्यार मागीर ते लँग्वेजीस येतात. आनी लँग्वेजीसय भितर म्हणजे इंग्लिशूय जर जमना मागीर ते कोंकणी मराठी हिंदी घेतात. म्हणटा कितें, आं कशें तरी कोंकणी जर घेतली इजी न्ही ती अशी अशी आमी उलयतात न्ही घरा कडेन. सो ग्रॅज्युएशन तरी आमचें जातलें, एटलिस्ट बी ए तरी डिग्री मेळटली. सो अशें सुद्दां हांवें पळयलां की म्हजें हें कॅल्क्युलेशन. चलयो खूब आसात आमी हिंदीचे, म्हणल्यार हांवें सुद्दां पळयलां एक वर्सा चलयोच आसतात, सगळे चलत नासता. एक वर्सा तर एक चलो 39 चलयो. ह्या वर्सा म्हाका दिसता तीन काय चार आमचे कडेन गोंय विद्यापीठांत जर उरले तीन काय चार चले आसात, बाकीचे सगळेच चलयो. हय, भारतांत सुद्दां तशेंच आसा, भारतांनी सगळेच कडेन तशें आसा की चलयो खूब चले नात असो म्हणपाक शकतात किंवां कित्याक येतात तेय कळना केन्ना केन्ना. एक्झॅक्टली म्हणल्यार आसा तांकां साहित्याने रुची आसता थोड्यांक, नाच तशें म्हणपाक म्हणजे साहित्याक रुची आशिल्ली खूब जाण येतात पूण भाशेक रुची आशिल्ली ना. पूण आमी जेन्ना आतां म्हणटात की एम ए केलो, एम ए हिंदी किंवां पी एच डी हिंदी जेन्ना म्हणटात, आमी हाजे कडल्यान ही अपेक्षा करची न्ही की भाशेचो तो साहित्याचो, साहित्यान तो एक्सपर्ट आसतलो भाशेन न्ही, हें हांव क्लियरली म्हणटलो. हिंदी खातीर तीन संस्था आसात गोंयांत ज्यो, एक आसा आमची प्रयास म्हणून पणजे आसा, दुसरी गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठ मडगांव आसा, तिसरी एक आसा गोवा हिंदी अकादमी वास्को आसा. ह्यो तीन संस्था आनी काम करतात म्हणल्यार ते एक तांचो एक वार्षीक थारावीक जो प्रोग्राम एक आसता त्या प्रमाणे एक ते काम करतात. एक कंटिन्युअस जें काम जावपाक जाय आशिल्लें तें जायना,
म्हणजे आता आम्ही एक म्हणतात की दर वर्षा एक 14 सप्टेंबर हिंदी दिवस आमचा एक तर वार्षिक झटकं येतं सगळ्यांक. त्यांनाच एक 3 दिवस आम्ही हिंदी उलयतले, एक हिंदी दिवस किंवा हिंदी सप्ताह म्हणजे 7 दिवसांपुरते किंवा हिंदी एक पखवाडा. आणि त्या पखवाडाचा पकवाडा सुद्धा केला असं लोकांनी. सो हो 15 दिवस तितलेच एक आम्ही हिंदीचे प्रतीक आमकां एक झटके येतात. दुसरे म्हणजे आम्ही केन्ना केन्ना म्हणतात की आज आमकां हिंदी कळना सारखी, तांकां आमी हिंदी शिकोया आयच्यान. एक ते 3 दिवस हिंदी शिकयतात, एक 7 दिवस 15 दिवस किंवा हिंदीचे कॉम्पिटिशन्स घेतात आम्ही, तातून काही शब्द दिले असतात आणि ऑलरेडी जे लिस्ट केल्ले असतात हिंदीचे ते पाठ मारतात, कॉम्पिटिशनाक बसतात, एक मार्क्स घेतात, प्रायज घेतात, झाले 15 दिसांपुरते हिंदीचे एक फेस्टिवल कसं आम्ही मनयतात आणि मागीर हिंदी नाच जाता. सो सप्टेंबरच म्हणून एक हिंदीचो सारखो एक हिंदी एक जाग येता. एक ते सगळ्यात महत्वाचे, कारण जर हांव म्हणतलो आता गोंयात जर आम्ही कोंकणी उलयले ना किंवा भारतात आम्ही हिंदी उलयले ना, कोण उलयतलो? आम्ही जर तांची भाषा उलयतात, इंग्लिश उलयतात, आमची भाषा ते काय उलोवचे ना? सो आम्ही तांची भाषा उलयतात, ते काय आमची भाषा उलयतात? सो असं झालं. सो गोयात आम्ही एक तर कोकणी जरी शिकले सुद्धा ना, मातृभाषा जेव्हा कोकणी असं सगळ्यांची, आम्ही कोकणीच उलोवचे. इवन हांव आता केन्ना केन्ना म्हणल्यार आता आम्ही शिकयतात हिंदी क्लासीन, हिंदी उलयतात. हांव केन्ना आमी केन्ना केन्ना अशें करतात की ना, भायरूय हिंदीच उलोवचें भुरग्यां कडेन, सो दॅट तांकां प्रॅक्टीस उरची हिंदीची. तशें जाता किंवा हांव म्हणटा की ना, मातृभाषा जेन्ना आमची कोंकणी आसा, आमी गोंयांत जेन्ना आसा, भायर आमी कोंकणी उलया आनी क्लासीन हिंदी उलया. पूण अशें जर चडूय केलें मागीर भुरग्यांक कांयच भाशा येना, तेंय पळोवचें पडटा. सो बोथ बॅलंस करचें पडटा, तें आसा. आनी जर आमी म्हणल्यार मातृभाषा जर उलयलें ना, तें म्हणटा गोंयांत रावन तूं हें उलयना, हिंदीच हें करता, तशें ना. सो बोथ बॅलंस जावपाक जाय, एक जालें. आनी प्रत्येक देशाची एक राष्ट्र एक आयडेंटिटी आसता. सो ती जर टिकोवन दवरपाक जाय, ती एक आयडेंटिटी म्हणल्यार आमची भाशा. सो ती आमकां सगळ्यांत चड गरजेची आसा. आमी आमचे म्हणटले की आमचो प्रायम मिनिस्टर मोदीजी, ते जेन्ना भायर वचून हिंदीच उलयतात तेन्ना लोकांनी आयकलें की हिंदी ही देशाची एक भाशा आसा आनी ते हिंदीन उलयतात म्हूण. जर तो इंग्लिशच वचून उलयलो भायर सुद्दां, कांय लोक व्हडले पळोवन गेल्ले नासतले आशिल्ले तांकां. सो तशें जाता की आमी जेन्ना खंय वता, आमची आयडेंटिटी आमी टिकोवन दवरपाक जाय. आतां आमी पळयलां आसतलें की स्पेशली सदर्न स्टेट्स आमी जेन्ना वतात, तूं जर फुडल्यांतल्यान तांचे कडेन हिंदीन उलयलें, ते कन्नडांत रिप्लाय करतले किंवां तेलुगू किंवां जी मलयाळम आसा तातूंतच रिप्लाय करतले, तूं कळूं कळनाका, ते पळोवचें ना. इवन जे बोर्ड लायल्यात तांणी थंय भायर, ते फूल तांचे तमिळ किंवां तेलुगू किंवां कन्नड सगळे आमी जे आसात ते लायिल्ले आसात. ऑल्टरनेट असो येत ना, इंग्लीश सुद्दां ना केन्ना केन्ना. आतां तर बरोवपाक लागल्यात दिसता, पूण तूं शेणपाचें थंय वचून. सो अशें जालां. गोंयान चल्ल्या देवनागरी बोर्ड आसा, इंग्लीश पर्याय आसात, ते कोणाक पडून सुद्दां गेल्ले ना. सो आयडेंटिटी जी गोंयची टिकोवपाक जाय आशिल्ली, कोंकणी जी त्रिभाशा सुद्दां जावपाक जाय आशिल्ली, म्हणजे कोंकणी इंग्लीश कोंकणी आनी हिंदी अशी तीन नांव तरी जावपाक जाय आशिल्ली. ऑर्डर वरचे कला असूक शकता, तांचे रूल कितें आसा ते प्रमाणे, म्हणल्यार कोंकणी पयली किंवा इंग्लीश जे कितें आसा तें. पूण त्रिभाशा सूत्र अशें जाय आशिल्लो गोंयांत तरी, तें अशें खंयच दिसून येना. तशें पळयल्यार मराठी लोक उलयतात, समजतात बरे पैकी. आनी खरें म्हणल्यार गोंयांत कोंकणी जरी राजभाशा आसली आमची आनी ऑफिशियल म्हणजे मातृभाशा जरी आसली आमची, पेपर एकूच आसा कोंकणीचो, देवनागरी कोंकणीचो एक रोमी आसा, देवनागरी कोंकणीचो पेपर एकूच, चॅनल आसात आमचे कडेन 2-3. मराठीचे पेपर मॅक्झिमम मराठीचे पेपर, लोक मराठी पेपर वाचपाक लोकांक आवडटा, कोंकणीचे पेपर कोण वाचनात चडशे. आतां ई पेपर वाचतात आसतले, पूण एक म्हणजे अशें लेवल ना. हांव म्हणटलो की पेपरांक जे एक लेवल आसपाक जाय, जे कोंकणीक किंवां मराठीक सुद्दां, तो लेवल ना जे भायले पेपरांक आसा. हिंदीन किंवां जे इंग्लीश पेपर जे आसात पळय, जी क्वॉलिटी आसा पेपरांची, ती गोंयच्या पेपरांक तितली ना. पयलींचे आनी आतांचे जर साहित्यान जर आमी कंपेरिजन केलें, पयलींचें साहित्य तातूंत भाशा दर्जेदार आशिल्ली खरीच, आनी केन्ना केन्नाय मोजकीच बुकां येतालीं कांय लेखकांची किंवां खूब सुद्दां येतालीं, पूण भाशा दर्जेदार आशिल्ली. आतांचें खंय तरी कॉम्पिटिशन चल्लां किंवां दर्जेदार लेखन ना, किंवां कांय लेखक अशे आसात जे आपल्याच वाठारा पुरते मर्यादीत आसात. ताका मागीर थोडे आंचलीक बी टर्म म्हणटात ते ओके, बट स्टील आपल्याच वाठारा पुरते, ते वाठारात ते भायर येनात. ते तितलेच वाठाराचे पुरते मर्यादित आसा, खूब लोक ताजे तोखणाय सुद्दां करतात की तांचे साहित्य वा तातूंत भितर ताजे डेप्थ आसा साहित्यान, कसली डेप्थ आसा ती तितलोच वाठारा पुरतो मर्यादित आसा. सो जेन्ना दुसरोय जेन्ना ताजें वाचन कांय नासता, शुन्य आसता दुसऱ्याचें, आनी ताजें वाचन जेन्ना शुन्य आसता, सो दोगांय म्हणल्यार तशें अंदोमे काना राजा. सो ते तांकां दिसता की जाल्यार आपूण श्रेश्ठ दोना भितर. सो अशी स्थिती आसा. सो पळोवचे पयलीं सगळ्यांक 14 सप्टेंबर आज हिंदी दिवसाचे परबी. आनी हांव जेन्ना सुरवातेक म्हणलांच की आमी गोंयांत कोंकणी सगळे आमी उलयतात, हिंदी आमी पळयतात आनी मराठी आमी वाचतात. सो गोंयकार आनी इंग्लिशूय तांकां समजता. सो गोंयकार मल्टीलिंग्वल बहुभाशीक, आनी गोंयकारा कडेन आमचे कडेन खूब ऑप्शन्स आसात, खूब विकल्प आसात. गोंयकार बरे पैकी ट्रान्सलेटर्सूय जावपाक शकतात. आतां कांय दिसां फाटीं हांव पळयतालो न्यूजान येतालें की खूब जाणां स्टेटमेंट की गोंयांत आमचे कडेन ट्रान्सलेटर ना.
हाँ म्हणता की वर्षा घेतले आमच्याकडे भुरगे पासआउट जातात ते करतात की नाही मागीर जर ते बरेपैकी जर त्यांनी लक्ष लावून शिकले बरेपैकी जर भाषेचं जर आम्ही शिकले तर ट्रान्सलेशनान खूप आजकाल ऑप्शन असा आमच्याकडे सो ते बऱ्यापैकी आम्ही ट्रान्सलेटर सुद्धा जावपाक येतात.